A resolution of setting up 100 new schools is undertaken by Shetkari Shikshan Prasarak Mandal, on account of which an event titled Vision was organized by the authorities. The event was anchored by Professor Amol Mule, receiving presence of association's head Mr. D.B. Veer, Mrs. Lalita Veer and other members, where everyone expressed their views on upcoming plans. Bureau report, The Discovery TV News. सचिव शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई. आज दिनांक 13 जुलै 2018 रोजी आमच्या कल्याण कॅम्पसमध्ये आमच्या संस्थेचं 2039 विजनचं आम्ही लॉन्चिंग केलेलं आहे. मुळात आमची संस्था 1985 साली स्थापन झालेली आहे. आज जवळजवळ 30 वर्षापेक्षा जास्त वर्ष आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत आहोत. परंतु बदलत्या काळामध्ये एक वेगळं ध्येय आणि एक वेगळं उद्दिष्ट लक्षात घेऊन आम्ही 2039 वेळेस नेमकं कुठे असणार आहोत हे लक्षात घेऊन आज आम्ही सगळ्या टीमनी जवळजवळ 125 ते 150 सगळ्या शिक्षकांनी एकत्र येऊन आम्ही आज आमचं विजन लॉन्च केलेलं आहे. शिक्षक कुठून कुठून आले होते आज आपल्याकडे? आज आमच्या संस्थेचे कल्याण आणि नाशिक विभागातले दोन्ही विभागातले शिक्षक आज आम्ही सगळेजण एकत्रित आलो. त्या शिक्षकाचा प्रतिसाद किती मिळाला होता आपल्याला? 100% प्रतिसाद होता. कारण मुळात विजन हे माझ्या एकट्याचं किंवा संस्थेचं नव्हतं, हे आमच्या सगळ्यांचं होतं. आणि याच्यामध्ये ज्यावेळेस सगळे घटक कार्यरत होतील त्याचवेळेस आम्ही आमचं 2039 स्वप्न हे साध्य करू शकणार आहोत. 2020 काय नवीन लॉन्च काय होणार आपलं? 2039 आम्ही 100 संस्थांचा पल्ला गाठला आहे. त्याच्यापैकी ह्याच वर्षी आम्ही आमचे 3 युनिट चालू केलेले, ज्याच्यामध्ये एक प्रायमरी स्कूल जे DSG स्कूल ह्या नावाने चालवलं जाणार आहे. त्याच्यानंतर DB स्कूल म्हणून एक सावधनाकाला आम्ही एक नवीन शाळा चालू केलेली आहे. आणि तिसरं म्हणजे येत्या ऑक्टोबर 2019 कम्युनिटी रेडिओसाठी केंद्र सरकारने आम्हाला मान्यता दिलेली आहे. तर हे तिसरं एक युनिट आमचं चालू होते. आणि हे तिन्ही युनिट आमच्या इथे 100 युनिटपैकी हे 3 युनिट आमचे ह्याच वर्षी चालू होते. SSPM मधलं जे एक युनिट आहे गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च, म्हणजे DEd आणि MEd कॉलेज, त्याचं प्रिन्सिपल म्हणून काम करते. मला आजच्या दिवसाबद्दल असं म्हणावं असं वाटतं की 13 जुलै 2019 हा आमच्या संस्थेच्या इतिहासातील सुवर्ण अक्षराणी नोंद करणारा दिवस असं मी या दिवसाचं वर्णन करेल. कारण आत्तापर्यंत संस्थेचे अनेक युनिट सुरू होत होते, परंतु अशा आधुनिक पद्धतीने, म्हणजे ट्रॅडिशन मेथड सोडून आधुनिकतेकडे आम्ही वळलेलो आहोत. कारण आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय डॉक्टर पंकज वीर सर यांना हे लक्षात आलं की जर आपण वेळीच काळाची पावलं ओळखली नाहीत तर आपल्याला या संपूर्ण मॉडर्नायझेशनच्या युगात एक संस्था चालवणं किंवा एक संस्था रन करणं अवघड होईल. आणि म्हणून सरांनी हा खूप सुंदर निर्णय घेतला. आणि या माध्यमातनं आम्ही 4 भागांवर काम केलं. एक कोर पर्पज आहे, कोर व्हॅल्यूज आहे, त्यानंतर आमचं बिहाय म्हणजे ज्याला मी गोल म्हणतो, आणि विविध डिस्क्रिप्शन. या आजच्या लॉन्चिंगच्या दिवशी आम्ही आमचं कोर पर्पज स्पष्ट केला. आमच्या 5 व्हॅल्यूज जे आहेत, ज्या आमच्या संस्थेतला प्रत्येक कर्मचारी आजच्या दिवसापासून स्वतः जगेल. आणि त्यामुळे आमचं जे गोल आहे की 2039 आम्हाला संपूर्ण भारतभर 100 संस्था किंवा 100 विभागांची स्थापना करायची आहे. त्याची सुरुवात किंवा त्याची नांदी आजपासून झाली अशी मला वाटते. आणि तो दिवस खूप, आम्ही 2039 हा जरी लांब जर्नी असला 20 वर्षांचा, तरी तो आम्हाला जवळ आल्यासारखा वाटतो आहे. आणि मला असं वाटतं आजचा हा दिवस त्याची साक्ष देणारा ठरेल, एवढंच मला आजच्या दिवसाबद्दल बोलायचं आहे. आणि त्यासाठी आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि आमच्या संस्थेचे सचिव डॉक्टर पंकज वीर सर यांना मी मनपूर्वक धन्यवाद देते. थँक्स टू ऑल ऑफ यू.
थँक्यू. प्रिन्सिपल ब्राइटन वर्ल्ड स्कूल कल्याण. तो आज आपलं शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचं जो मिजन आणि विजन आहे त्याचं लॉन्चिंगचं सेरेमनी आहे. आपली संस्था स्टार्ट होऊन 30 वर्ष झालेलं आहे पण विजन लॉन्चिंग आज होतो आहे. आपल्याला आत्ता पुढचा 20 वर्षात 100 शाळा काढायचं जे विजन मिशन आपण आज सिद्ध केलेलं आहे म्हणजे सगळ्यांचा कवर ते आणलेलं आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्याच्यासोबत आपल्या कोर व्हॅल्यूज काय असतो आपल्या 5 जे कोर व्हॅल्यूज आहे आपल्या संस्थेचा ते पण आपण या माध्यमातून सर्वांचा पुढे आणलेले आहे. हे सर्व हे संस्थेमध्ये कर्मचारी जेवढा असेल तेवढा प्रत्येकाचा हेच विजन असेल हेच मिशन असेल हे घेऊनच त्यांना पुढे चालायचं आहे. जे आपल्याला सगळ्यांचं म्हणजे रुजवायचं काम या संस्थेने आज केलेलं आहे. खरोखरच मला आनंद होतो की हे 16 साठी आपण आतुरतेने वाट पाहत होतो की कधी येणार विजन पण आज आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्यावरून आपण जगणं पण होणार त्याची मोठी जबाबदारी प्रत्येक व्यक्तीवरच आज आलेलं आहे ते आपण पूर्ण करणार आहे निश्चितच आहे. मी सर्वांचं शुभेच्छा देतो आभार मानतो शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सर्वांचं पदाधिकाऱ्यांचं आणि एस्पेशली मी आभार मानतो या संस्थेचा सचिव आरण्य श्री पंकज वीर संचं ज्यांनी आम्हाला हे उपलब्ध करून दिलेलं आहे.